14 वर्ष आयटी क्षेत्रातला जॉब केल्यानंतर परदेशात मराठी जेवण जेवायला भेटत नाही या विचाराने झपाटून सोडलेल्या जयंती कठाळे यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. आपल्या नवऱ्याला परदेशात असताना वरण भात खाण्याची इच्छा झाली होती, मात्र परदेशात हे मुळीच शक्य नव्हते. याच विचाराने बेंगलोर येथे 400 स्क्वेअर फूट जागेत त्यांनी पूर्णब्रह्म नावाने स्वतःचे हॉटेल सुरू केले, जिथे केवळ तुम्हाला महाराष्ट्रीयन पदार्थच खायला मिळतील. हा प्रवास सुरू करण्यासाठी जयंती कठाळे यांनी नवऱ्याकडून 6 लाख घेतले होते. या 6 लाखाचे 6000 कोटी मला परत करायचेस या बोलीवर त्यांनी आपले पहिले हॉटेल उभारले. पिझ्झा, बर्गर यासारखे विदेशी पदार्थ जगभर कुठेही मिळत असतील तर आपला महाराष्ट्रीयन मोदक का जगभर जाऊ नये या विचाराने त्यांनी जगभरात 5000 आउटलेट्स सुरू करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला महाराष्ट्रातील पदार्थाची यादी बनवण्यात आली, तेव्हा 750 पदार्थ मिळाले. त्यातील जवळपास 185 पदार्थ रोज बनवले जातात. ह्या पूर्णब्रह्ममध्ये कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा जेवायला यायचे असेल तर त्यांना त्याचे पैसे भरावे लागतात. पूर्णब्रह्ममध्ये आलेल्या खवय्यांनी जर ताटात वाढलेले अन्न पूर्णपणे संपवलं तर त्यांना 5% डिस्काउंट देण्यात येतो, आणि जर पूर्ण जेवण नाही संपवलं तर 2% अधिकचे पैसे आकारले जातात. हा नियम सर्वांनाच लागू असतो, त्यामुळे जेवण मागवताना ते किती प्रमाणात मागवायचं हे नियम अधोरेखित केले जातात. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना आपल्या मुलांना देखील वेळ देता येत नव्हता. जयंती कठाळे यांना या व्यापातून खूप कमी वेळ मिळतो, रात्री 12:30 ते 1 वाजता झोपायला, त्यानंतर 3:30 वाजता उठून पुन्हा कामाला सुरुवात करावी लागते. आपल्या मुलांच्या वाढदिवसाच्या फोटोत आपण कधीच नसतो ही खंत त्यांच्या मनात होती. मात्र तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा मी तुमच्याजवळ नक्की असेल एवढी शाश्वती त्यांनी मुलांना दिली होती. जयंती कठाळे यांची मुलगी देवश्री हिला गंभीर स्वरूपाचा अस्थमा आहे. तिला अनेकदा ऑक्सिजन लावावा लागतो. एकदा त्या आपल्या विस्तारलेल्या कारभार सांभाळत असताना त्यांची मुलगी खूप आजारी पडली. श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागल्याने ॲडमिट करावे लागले. त्याचवेळी हॉटेलमध्ये असलेल्या आचार्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली होती. काळजावर दगड ठेवून जयंती कठाळे यांनी नवऱ्याला मुलीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला सांगितले आणि मी यांच्याकडे लक्ष दिले असे त्या म्हणाल्या. त्यांचा नवरा आणि दोन्ही मुलंही समजूतदार असल्याने त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे जयंती कठाळे निश्चित होऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. बिझनेस करताना अडचणी सर्वांच्याच असतात, पण त्या अडचणीवर मात करत पुढे जायचं हे मनाशी ठाम केलं तर तुम्ही आपला बिझनेस पुढे नेऊ शकता हे यातून पाहायला मिळतं. अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू.